मुख्यमंत्री 13 फेब्रुवारी मनमाड़ दौऱ्यावर आहेत। शहराच्या महत्वाकांक्षी करंजवन मनमाड़ पाणी योजनेचा भूमिपूजन सोहळा त्यांच्या हस्ते होतोय। आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वात सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे। महर्षी वाल्मिकी स्टेडियम मध्ये भव्य सभा मंडप उभारण्यात आलाय। उल्हासनगर मध्ये 15 फेब्रुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत, त्यामुळे महापालिकेने सी ब्लॉक ते डॉल्फिन रस्त्यावर कारवाई करत संपूर्ण रस्ता मोकळा केलाय। इथल्या अनधिकृत झोपड्या दुकाने टपऱ्या जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केल्यात, यानंतर वाहतुकीचा अडथळाही दूर झालाय। त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत, त्याच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्रिपुरामध्ये आहेत। पंतप्रधान मोदी 2 निवडणूक सभांना संबोधित करतील। त्रिपुरातील अंबासा आणि गोमती इथेही निवडणूक सभा होणार आहे। राज्यातील 60 सदस्यीय विधानसभेसाठी 16 फेब्रुवारी मतदान होणार आहे। अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा। अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस। माजी मंत्री धनंजय मुंडे उपचारानंतर पहिल्यांदाच परळीत आज येत आहेत। मुंडेंच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी मोठमोठे बॅनर्स लावलेत। टायगर अभी जिंदा आहे असा मजकूर या बॅनर्सवर लिहिला आहे। कार अपघातात जखमी झाल्यानंतर मुंबईतल्या ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजप खासदार गिरीश बापट यांची भेट घेतली। संध्याकाळी 7:30 सुमाराला शिंदे पुण्यात बापट यांच्या घरी दाखल झाले। पुणे पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्यानं राजकीय जाणकारांचं या भेटीकडे लक्ष लागलं। तरुणांनो व्यवसायाकडे वळा असा सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी पुण्यात येऊन दिलाय। नोकरीत तुम्हाला मर्यादित पगार वाढ मिळते, उद्योगात तसं नसतं असं राणेंनी म्हटले। माजी आमदार मेधा कुलकर्णींनी आयोजित केलेल्या घे भरारी शॉपिंग फेस्टिवलचं उद्घाटन राणेंच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यात जैन समाजानं तीर्थरक्षा महारॅलीचं आयोजन केलं। तीर्थक्षेत्र पालिताणा इथे सुरू असलेल्या अधार्मिक कृत्य बंद करावीत, कत्तलखाने बंद करून संपूर्ण शहर शाकाहारी घोषित करावं अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। रॅलीत जैन साधूही सहभागी झाले होते। अहमदनगर जिल्हा बँक अध्यक्ष उदय शेळकेंचं निधन झालं, ते 46 वर्षांचे होते। काही महिन्यांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता। उपचारावेळी ब्रेनस्ट्रोकमुळे 5 महिन्यांपासून मुंबईत लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। शेळके यांच्यावर आज पारनेरमधील पिंपरी जलसेन इथे अंत्यसंस्कार होणार आहेत। पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी पोलीस ठाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं ते म्हणाले। तर त्यांनी भेटायला आलेले माजी पालकमंत्री राजेंद्र शिंगण्यांना पोलिसांनी मज्जाव केला। आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास।